स्तरला बजावले होते दोन, एक 17 ला, एक 25 ला, आणि आता एक 20 ला. नाही आता साहेब येतील त्याप्रमाणे आपण बोलूया, जे असेल ते रिलेटेड बी आपण बघू काय करायचं. वर्षांचं अकाउंट बुक त्यांना घेऊन बोलवलं होतं, ते सादर करायला सांगितलं होतं अशी माहिती समजते. काय सांगाल ते, तुम्ही जे सादर केलेले कागदपत्र बऱ्यापैकी डॉक्युमेंट साहेबांनी जमा करून दिलेले आहेत, 10 ते 15 मिनिटात साहेब पोचतील, आता त्याप्रमाणे आपण बघूया. ओके, नाही आता ईडीचं समन्स आलेलं आहे, सगळे डॉक्युमेंट्स सबमिट केलेले आहेत, आता वायकर साहेब स्टेटमेंट देण्यासाठी, इन्क्वायरी करण्यासाठी, कॉपरेट करण्यासाठी आता येणार आहेत. दे आर कमिंग विद इन 10 ते 15 मिनिटात पोचतील ते साहेब. नाही त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही सबमिट केलेले आहेत, सगळे पेपर सबमिट केलेले आहेत. त्यांची तब्येत बरोबर नाही आहे, त्यांच्या ऑपरेशन झालं होतं त्याप्रमाणे आम्ही इंटिमेट केलं होतं ईडीला, आता 10 ते 15 मिनिटात ते येतील. ओके, नहीं अभी साहब अभी स्टेटमेंट के लिए आ रहे हैं, उन्होंने सब डॉक्यूमेंट्स दिए. इन ऑर्डर टू कंप्लायंस द प्रोसीजर, इन ऑर्डर टू कंप्लायंस द समन्स, दे आर कमिंग टू अटेंड द ऑफिस ऑफ द ईडी. वी आर कॉपरेटिंग टू ईडी सिंस फर्स्ट समन्स, देर इज नो इश्यू अबाउट दैट. ओके, कोई जवाब एक्सपेक्ट करती होगी तो क्या जवाब की तैयारी की गई है, क्या जवाब एक्सपेक्ट किया जा रहा है? जो क्वेश्चंस वायकर साहब उसके आंसर करेंगे, जो इंक्वायरी के लिए उनके कॉपरेशन चाहिए, दे आर रेडी टू गिव द कॉपरेशन. दे आर नॉट वेल बट स्टिल दे आर कमिंग. थैंक यू.